अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। मुंबईमध्ये एका मैदानाला टिपू सुलतानचं नाव दिल्याने सध्या राजकीय वर्तुळात वाद सुरू आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेळाच्या मैदानाला टिपू सुलतानचं नाव नको असे म्हणत टिपू सुलतान विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे आता सर्वत्र मोर्चे आणि निदर्शने करण्यात येत आहेत। तर सध्या जामनेर शहरात देखील महाविकास आघाडीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आलाय। हा एक उत्तम प्रशासक, एक उत्तम योद्धा, ह्या इंग्रजांना सळोखे पळवून सोडणारा असा हा योद्धा, म्हैसूरचा वाघ, हैदर अलींचा चिरंजीव, उत्तम प्रशासक, इंग्रजांच्या 45,000 फौजला माघारी पाठवणारा बलवान युक्तिवाद असा नेता योद्धा या देशाला लाभला। टिपू सुलतानबद्दल बोलायचं झालं तर भरपूर काही आहे। मला वाटतं या मोदी सरकारचं, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याचं डोकं फिरलं काय याबद्दल आम्हाला शंका आहे। टिपू सुलतान एवढा चांगला योद्धा असून, एक उत्तम प्रशासक असून, जर त्यांच्या काळात हे त्यांच्या अनेक उद्यानाचे अनेक प्रकारच्या स्कीमचे उद्घाटन करत होते, त्यांच्या नावाने मत मागायच्यांना चालत होतं, आणि आज जेव्हा काही महाविकास आघाडी एक चांगलं कार्य करत आहे, चांगल्या दिशेने पुढे जात आहे, महाविकास आघाडी जेव्हा चांगल्या कार्यात सुरुवात झाली, आता बीजेपीला वाटायला लागलं की आता आपलं काही खरं नाही, आपल्याला आता सत्ता मिळणार नाही, मात्र सगळे पर्याय करूनही ते महाविकास आघाडीपासून सत्तेपासून लांब आहे। अनेक जेव्हा महाविकास आघाडी सत्तेवर आली तेव्हापासून त्यांचे 2 महिन्यांनी सत्ता परिवर्तन होणार आहे, 3 महिन्यांनी होणार आहे। आज महाविकास आघाडी जवळजवळ 2.5 वर्ष सत्ता उपभोगते आहे। एक उत्तम कार्य या शासनाचं चालू आहे, आणि मला वाटतं फडणवीस साहेबांचं डोकं फिरलं की काय आपला शंका निर्माण झालेली आहे। एवढा चांगला वक्ता असं अशा प्रकारे धिक्कार करतो, असं आक्षेपार्ह वाक्य वापरतो, त्याचं महाविकास आघाडीतर्फे आम्ही जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। आपण आता कुठेतरी थांबावं। महाविकास आघाडीचे कार्य आपल्याकडून बघितले जात नाही, तर अनेक प्रकारची युक्ती आपण योजून त्या पुढे आणतात, आता ह्या थांबवा, नाही तर महाविकास आघाडी आपल्या विरोधात जोमाने रान पेटवल्याशिवाय राहणार नाही। आणि महाविकास आघाडी आणि काँग्रेसतर्फे मी जाहीरपणे देवेंद्र फडणवीसांचा धिक्कार करतो, निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हा देश समता, समानता, बंधुता, एकता, अखंडतेचे अखंड परंपरेचा देश आहे, आणि या देशाची ही गौरवशाली परंपरा ही वीरांची योद्धांची आणि वीरांची धरती आहे। या वीरांची योद्धांची धरतीचा धिक्कार करणारे लोक, या वीरांचा
वीरगतीचा आणि त्यांचे केलेल्या परोपकाराच्या कार्याचा इन्कार करणारे लोक या देशाचे कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राजनैतिक महत्त्वाकांक्षा असणे हे बरोबर आहे, मात्र या राजनैतिक महत्त्वाकांक्षेपोटी विभाजनकारी राजनीती वापरून आणि लोकांना एकमेकांत गुंतागुंतीचे आणि इतिहासाचा विपरीत उच्चार करून लोकांना हसवून त्यांना त्यांना एकमेकाविरुद्ध द्वेष पसरवून राजनीती करणे हे चुकीचे आहे. देवेंद्र फडणवीसांचं जे वक्तव्य आहे विशेषतः टिपू सुलतानबद्दल आहे, आणि टिपू सुलतानबद्दल म्हणजे आतापर्यंत टिपू सुलतान जे आहेत सर्व अवघ्या जगाला माहीत आहे की टिपू सुलतानने या देशासाठी काय केलं, या देशाची भूमीच्या संरक्षणासाठी काय केलं, आणि परकीय येणारे इंग्रज ईसाई नवे इंग्रज या लोकांनी या देशाला जेव्हा गुलाम बनवण्याची हे केली प्रयत्न केले सुरुवात केले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आक्रमणाला सडेतर उत्तर देऊन आणि त्यांना इथून पडवून लावले होते. अशा योद्धाचा धिक्कार करून त्यांचा विपरीत म्हणजे उल्लेख करून आणि त्यांच्या इतिहासाचा विपरीत उल्लेख करून लोकांसमोर त्यांची बदनामी करतायत आणि असे दाखवत आहेत की जणू काही इतिहासात चूक केलेली गेली आहे आणि लोकांना खोटं सांगितलं जात आहे. आणि यामुळे फक्त हिंदू मुस्लिम द्वेष बसवण्याचा त्यांचा हेतू होता म्हणून त्यांनी मलाडमध्ये जो एक स्टेडियम होता त्याला स्वर्गीय टिपू सुलतानचं नाव दिलं गेलं. त्याच्याबद्दल त्यांनी रान पेटवलं आणि लोकांना भडकावून ते असे वक्तव्य करतात. त्याबद्दल आता म्हणजे आमच्या देशातले सर्व लोक समाजसेवक किंवा राजनैतिक पार्ट्या जे काही ज्यांना या देशाची अस्मिता ओळखून आणि त्याला वाचून ठेवायचं आहे म्हणून आम्ही इथं जमा झालेलो आणि देशभर याबद्दल आंदोलन होत आहेत. आणि या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.